नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या लेटर बॉम्बचे तीव्र राजकीय पडसाद उमटल्यानंतर पांडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झालेले आहेत. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनलेले आहेत असा उल्लेख दीपक पांडे यांनी पत्रात केला होता. या लेटर बॉम्बवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर दीपक पांडेंनी माघार घेतली आहे. एखाद्या विभागाबद्दल त्यांना ज्यावेळेस काही मांडण्याचं आहे त्यावेळेस त्यांनी स्पेसिफिक पद्धतीनं काही ठिकाणी योग्य ठिकाणी त्याची मांडणी करू शकतात. ज्या पद्धतीची भाषा आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. सर्वांना दोष देणं, विभागाला दोष देणं अत्यंत आक्षेपार्ह आहे. कायद्याचं राज्य इथं आहे आणि कायद्याचं राज्य असताना एखादा अधिकारी अशा पद्धतीचं वक्तव्य करतो ते मीडिया पुढे येतं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याची नाराजी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या बाबतीत अवगत. महसूल मंत्री साहेब जे आहेत ते आमचे आदर्श आहेत. ते त्याच्याकडून आम्ही खूप प्रेरणा घेतो आणि माननीय मंत्री महोदयाने ज्या नाराजी व्यक्त केली असेल मला माहिती नाही, अजूनपर्यंत मी पाहिलेला नाही आहे. जर माननीय मंत्री महोदयाने जर नाराजी व्यक्त करत केलेला असेल तर मी माझ्यातर्फे मी अनकंडिशनल अपॉलॉजी टेंडर करतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो.